राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा वाढदिवस पक्षातर्फे बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांनीही पवार यांचे अभिष्टचिंतन करताना पवारांच्या योगदानातून राज्यातील बळीराजा सुखी समाधानी होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस पक्षाच्या वतीनं बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पवार यांचे अभिषेकचिंतन करून सत्कार केला. यावेळी सर्वच नेत्यांनी पवार यांच्या नेतृत्व गुणाचा गौरव करताना त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांनीही पवार यांचे अभिषेकचिंतन केलं. राज्यातील बळीराजा सुखी समाधानी होण्यासाठी शरद पवार निश्चितच महत्वपूर्ण काम करतील असा आशावाद या मुलांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. शरद पवार यांनीही पक्षातील नेते कार्यकर्त्यांना समाजातील शेवटच्या घटकांशी बांधिलकी जपण्याचं आवाहन केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील, संसदेचे माझे सहकारी प्रफुल्ल पटेल, आज मुद्दाम या ठिकाणी अगत्यानं आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुजरातचे अध्यक्ष आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला, केरळहून या ठिकाणी आलेले पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पितांबर मास्तर श्री छगन भुजबळ, नवाब मलिक, व्यासपीठाचे सगळे प्रमुख पदाधिकारी, माजी अध्यक्ष अरुण गुजराती, माजी अध्यक्ष सुनील तटकरे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात आलेले आपण सगळे बंधू भगिनी तरुण मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे जयंतांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की 12 डिसेंबरच्यासाठी कार्यकर्त्यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि त्या भेटीच्यासाठी तुम्ही या ठिकाणी वेळ द्यावा. आमचं ठरलं होतं की काही समारंभाचं स्वरूप आणायचं नाही, भेटीगाठी आपण जरूर घेऊ, पण इथं आपण बघतो आहोत गेले तास दोन तास त्याला एक आगळं वेगळं अशा प्रकारचं स्वरूप आपण सगळ्यांनी मिळून दिलं. आज या ठिकाणी जी काही माहिती देण्याचा प्रयत्न केला त्यातले बहुसंख्य गोष्टी महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत. आजचा हा दिवस माझ्या लक्षात राहतो त्याचं काही कारण आहे. जन्मदिवस आहे म्हणून राहत नाही, पण माझ्या आईचा जन्मसुद्धा 12 डिसेंबरला झाला. माझ्या बायकोचा जन्म 13 डिसेंबरला झाला. आणि माझे काही जवळचे मित्र आहेत त्या मित्रांचा जन्म हा 11-12 याच्या आसपास झालेला आहे. एकेकाळी या देशाची चित्रपट सृष्टी ज्यांनी गाजवली ते आता वयस्कर झाले, ज्यांना दिलीप कुमार म्हणून ओळखलं जातं ते माझे घनिष्ठ मित्र आहेत आणि त्यांचा जन्म 11 डिसेंबरचा आहे. आणि त्यामुळं 11-12-13 हा गेले अनेक वर्ष आम्ही खाजगीत कोणाच्या तरी घरी आम्ही एकत्र जवळच असतो आणि एकमेकाचं अभिष्ट चिंतन करण्याचा प्रयत्न करत असतो. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची त्याच्यामध्ये ही आहे की माझ्या जन्मदिवसाच्यापेक्षा आईचा जन्मदिवस तोच आहे
आणि माझ्या मातोश्रींनी अतिशय कष्टाने आम्हाला सगळ्यांना शिकवलं वाढवलं. ती स्वतः शेती करायची, वडील नोकरीला असायचे सहकारी संस्थेमध्ये, आणि शेतामध्ये जे काही पिकेल ती बाजारामध्ये पोचवण्याच्या संबंधीचं कामसुद्धा करायचे. सार्वजनिक जीवनाची तिला आवड होती आणि म्हणून 1936 साली लोकल बोर्डाला ती पहिल्यांदा निवडून आली आणि महिलांच्या वतीनं महिलांच्यासाठी काम करता येतं या प्रकारचा आदर्श त्यांनी त्या लोकल बोर्डामध्ये दाखवलेला होता. विशेषतः मुलींचं शिक्षण आणि मुलींनी आत्मविश्वासानं परिस्थितीला तोंड देण्यासाठी उभं राहिलं पाहिजे हा त्यांचा आयुष्यभर आग्रह होता. अनेक गोष्टी त्याच्या सांगण्यासारख्या आहेत, पण मी खूपदा असा विचार करतो की सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना अनेक वेळेला यश मिळतं, सन्मान मिळतो, कधी कधी संकटंसुद्धा मोठी येत असतात, पण त्या संकटात मात करण्याच्यासाठी जी एक आत्मशक्ती असते ती शक्ती कुठून आली याचा मी ज्यावेळी विचार करतो तो दोन वर्ग माझ्या नजरेसमोर दिसतात. एक स्वतःच्या मातोश्री आणि दुसरी महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांनी तुम्हाला मला सगळ्यांना प्रचंड शक्ती दिली, साथ दिली. मगाशी बोलत असताना कोणतं सांगितलं ती गोष्ट खरी आहे की सत्तेमध्ये असताना अनेक धोरणं आपल्याला राबवता येतात, कार्यक्रम राबवता येतात, पण ते ज्यांच्यासाठी त्या शेवटच्या माणसापर्यंत पोचलं का नाही हे पाहण्याची संधी ज्यावेळी तुम्ही सत्तेच्या बाहेर असता त्यावेळी सांगत असतात. आणि ज्या माणसाच्यासाठी आपण समाजकरण करायचा निर्णय घेतला तिथं आपण जाऊन पोचलो आणि त्याची शक्ती तुम्हाला मिळाली तर आयुष्यात तुम्हाला कशाची कमतरता पडत नाही. आणि म्हणून माझी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आग्रहाची विनंती ही आहे, सूचना ही आहे की आपली बांधिलकी समाजातल्या शेवटच्या माणसाची आहे, आपली बांधिलकी समाजातल्या नव्या पिढीची आहे, आणि या सगळ्या नव्या पिढीला बरोबर घेऊन एक वेगळं राज्य, वेगळा समाज आणि नुसता महाराष्ट्रच नाही पर्यायानं देशाच्या पातळीपर्यंतसुद्धा पोचण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांना करावा लागेल. ते करण्याच्यासाठी वेळ घालवणं हीच खऱ्या अर्थानं महत्त्वाची गरज आहे. आज तुम्ही या ठिकाणी 80 लाखाचा धनादेश दिला, मी चौकशी केली महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून कार्यकर्त्यांनी हा धनादेश उभा केला, प्रफुल्लभाईंनी त्याच्यात आणखीन भर टाकली. आता याचं काय करायचं? तर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपला एक राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट नावाचा ट्रस्ट आहे, ती रक्कम त्या ठिकाणी घातली जाईल आणि ज्या कुटुंबातल्या कुटुंबप्रमुखांनी शेतीवरच्या नापिकीमुळं, दुष्काळामुळं, कर्जबाजारीपणामुळं, आणखीन काही कारणामुळं आत्महत्या केली आणि ते कुटुंब उघडं पडलं, त्या कुटुंबातल्या मुलांच्या शिक्षणाच्यासाठी ही रक्कम वापरावी हा निकाल त्याच्यामध्ये घेतला. आणि म्हणून प्रांताध्यक्षाने आत्ताच मला सांगितलं की आपण ही रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवू, त्यातली प्रत्येक रक्कम 1 लाखाच्यापैकी 50,000ची रक्कम ही त्या ट्रस्टमध्येच ठेवायची आणि 50,000ची रक्कम ज्या मुलाच्या वडिलांनी आत्महत्या केली त्या मुलाच्या आईच्या नावाने त्याच्या जिल्ह्यातल्या बँकेत ती फिक्स डिपॉझिट करून ठेवायची आणि त्याच्या व्याजातून त्याचं शिक्षण व्हावं ही त्याच्यासाठी कर्तव्य आहे.
अर्थात 50,000 रक्कम ही फार नाही आहे, पण हा जो कोर्स करायचा निर्णय त्यांनी घेतला आहे त्याच्यातून जशी वाढेल रक्कम तशी या मुलांनासुद्धा अधिक मदत करण्याच्याबद्दलची भूमिका घेतली जाईल. आणि त्यामुळे हा सगळा पैसा ज्या बळीराजाचं स्मरण आपण केलं तो उद्ध्वस्त झालेला बळीराजा निदान त्याची पुढची पिढी ही संज्ञान व्हावी, आत्मविश्वासानं उभी राहावी आणि स्वतःची शेती, स्वतःचं कुटुंब आणि स्वतःचा संसार सन्मानानं चालवण्यासाठी सुदृढ व्हावी यासाठीच या कोशाचा वापर केला जाईल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांगतो. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.